सर्वप्रथम आजच्या काही ठळक घडामोडी. लोकसभेसाठी राष्ट्रवादीची 14 नावे निश्चित. खंडाळ्याजवळ भीषण अपघातात 9 जण ठार आणि घरोघरी मकर संक्रांत उत्साहात साजरी. या नंतर घडामोडींचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम मी महाराष्ट्रीयनच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेची तयारी सुरू झाली असून लोकसभेसाठी 18 उमेदवारांची यादी येत्या बुधवारी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापैकी 14 नावे निश्चित झाली असून 4 नावावर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यात लोकसभेच्या 48 जागा वाटप आहेत. काँग्रेसच्या वाट्याला 26 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा असं जागा वाटप निश्चित झाल्याचं समजून राष्ट्रवादी कामाला लागली आहे. एकीकडे काँग्रेसशी या जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नसतानाही आपल्यापर्यंत संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. 22 पैकी काही मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता एकूण 18 जागांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असून त्यापैकी 14 जागांसाठी उमेदवारांची निश्चित करण्यात आली असून 4 जागांवरील उमेदवारांची चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात शरद पवार यांनी या संदर्भात आढावा घेतला आणि उमेदवारांची चर्चा केली. त्यानुसार आज पुन्हा झालेल्या बैठकीत 22 पैकी 14 जागांची नावे निश्चित झाली आहेत. पहिल्या यादीतील 4 नावे अजून निश्चित करायची आहेत. इतर 4 जागा म्हणजे 22 पैकी 18 जागांवर उमेदवार दिल्यानंतर उर्वरित 4 जागांवर उमेदवार निश्चित करता येणार नाही. भविष्यात या 4 जागांची काँग्रेस सोबत अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 14 नावे निश्चित केली असून 4 जागांसाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांची चर्चा होत आहे. त्यामुळे उद्यापर्यंत शरद पवार नावे निश्चित करणार असून परवा म्हणजेच बुधवारी 18 जणांची यादी पवार स्वतः जाहीर करतील अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान 6 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत काही संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली असून यातील काही आता 14 नावे निश्चित करण्यात आली आहे. 14 जणांच्या नावांची अजून प्रतीक्षा आहे. 6 जानेवारीची राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार उदयराजन भोसले सातारा, छगन भुजबळ नाशिक, प्रफुल्ल पटेल भंडारा गोंदिया, लक्ष्मण जगताप मावळ, संजीव नाईक ठाणे, आनंद परांजपे कल्याण, अरुण गुजराती जळगाव, रवींद्र पाटील रावेर, सूर्यकांता पाटील हिंगोली, विजय भांबळे परभणी, संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व, पद्मसिंह पाटील उस्मानाबाद, धनंजय महाडिक कोल्हापूर, सुप्रिया सुळे बारामती, जयंत पाटील हातकणंगले, जयदत्त क्षीरसागर बीड, रमेश आडसरकर बीड, सुरेश धस बीड, विजय सिंग मोहिते पाटील म्हाडा, रामराजे निंबाळकर म्हाडा,
बबनराव पासपुते अहमदनगर, राजीव राजळे अहमदनगर, मधुकर पिजड दिंडोरी, एटी पवार दिंडोरी, राजेंद्र गवई अमरावती, दिनेश भूप अमरावती, गुणवंत देवकरे अमरावती, राजेंद्र शिंगणे बुलढाणा, रेखाताई खेडकर बुलढाणा। सातारा पुणे रस्त्यावर खंडाळा नजीक काल रात्री भीषण अपघात झाला। या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जबर जखमी आहेत। कंटेनर खासगी वाहतूक करणाऱ्या क्रूझरवर उलटण्याने हा भीषण अपघात झाला। खंडाळा बोगदा पार करत असताना कंटेनरचा एका वळणावर ताबा सुटल्याने हा अपघात घडला। ताबा सुटल्याने उलटलेला कंटेनर शेजारून जाणाऱ्या लँड क्रूझरवर आदळला, त्यामुळे लँड क्रूझरमधील 9 जण जागीच ठार झाले। यात 7 पुरुष, 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे। गाडीतील 1 महिला आणि अन्य 3 पुरुष गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लँड क्रूझर ही कराडची गाडी असून ती कोल्हापूर पुणे असा प्रवास करत होती। या भीषण अपघातात मृत झालेल्यांची नावं: 1 मिथुन सदानंद कांबळे शेबाळ गडहिंग्लज कोल्हापूर, 2 नितीन शिवाजी ढपळे माले हातकणंगले, 3 धर्मांना विठ्ठल वन मराठे शंखजत सांगली, शंकर केशव पवार गोटील पाटण, मयूर दादोसो जगदाळे मलकापूर कराड, टिंटू रामचंद्र चव्हाण दापोळी पुणे, समर्थ टिंटू चव्हाण दापोळी पुणे, संतोष शामराव कापसे गडहिंग्लज, संगीता शशिकांत माळी नेरले सांगली। अपघातात जखमी झालेल्यांची नावे: विजय बाळोसो घागरे 42 वय घागरेवाडी वाटेगावजवळ शिराळा, कोमल टिंटू चव्हाण वय 22, माधुरी अमर येवले 26 भोसरी पुणे, संतोष तानाजी मोहिते वय 23 महिमा गड मान, मधुकर लव थोरात वय 48 दापोडी पुणे। भिवंडीत बिस्किट आणि बॉडी स्प्रेच्या गोडाऊनला रात्री भीषण आग लागली। अंजूर फाट्याजवळ ही घटना घडली। या आगीत कोट्यावधीचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। अगदी लांबूनही आगीची दृश्य दिसत होती, एवढंच आगीनं रूप भीषण केलं होतं। आग झाल्याचे वृत्त समजतात कल्याण उल्हासनगर मुंबई मीरा भाईंदर मधून अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या। या गोडाऊनच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका पोहोचवण्याची भीती असल्यानं या इमारतीतल्या नागरिकांना बाहेर काढलं गेलं। या गोडाऊन मध्ये ज्वलनशील बॉडी स्प्रे असल्यानं आगीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या नंतर घडामोडींचा आढावा आपण अल्पशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। भोगी पौष महिन्यात हिंदूच्या संक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो।
काल भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे, ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ घालून केलेली भाकरी व लोणी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्टीला जेवायला बोलवतात, तिला तेल शिखाकाईना नहावयास घालतात. जेवणानंतर विडा प्रदक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगी देणं भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्टीला जेवावयास बोलवतात. तसंच शक्य नसल्यास वरील पदार्थाचा शिधा तरी तिच्या घरी पोचता केला जातो, यालाच भोगी असं म्हणतात. आज मकर संक्रांत. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं यालाच संक्रमण म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणं यालाच मकर संक्रमण असं म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक संक्रांत हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्र वर्षानुसार असल्यानं सध्या वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे हिंदूचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असं नसतं. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक तारखेलाच येईल असं नसतं. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला साजरा केला जातो. यावेळी सूर्याचा दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. संक्रांतीच्या वेळी थंडी असते, त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गुळ या पदार्थांना या दिवशी फार महत्व असतं. सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो. सुवासिनी या दिवशी सवाष्टीला सुगाडाचा वसा देतात. सुगाडाचा वसा म्हणजे लहान मडक्यातून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावट्याच्या शेंगा, भुईमुंगाच्या शेंगा, बोरे, हरभऱ्याचे घाटे, तिळगुळाच्या वड्या, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदी कुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भाज्या, धान्य वगैरे नमुना दाखल इतर शेतकऱ्यांना देऊन चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणाऱ्या बियाणांविषयी देवघेव व्हावी हा सुगाडाच्या वशामागचा हेतू आहे. संक्रांतीला जेवणात मिष्टान्न म्हणून गुळाची पोळी करतात. गुळाच्या पोळीबरोबर लोणकडे तूप वाढण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या वेळी काळ्या वस्त्रांना महत्व दिलं जातं, कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या साड्या, काळी झबली अशी वस्त्र संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचं विशेष महत्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणाऱ्या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळ्या रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुहासिनींना हळदी कुंकवासाठी बोलवतात. त्यांना तिळगुळाच्या वड्या किंवा तीळ आणि त्या साखरेपासून बनवलेला हलवा देतात. निरंजन स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या वगैरे सारखी एखादी उपयुक्त वस्तू सुहासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला आवा लुटणं असं म्हणतात. सांस्कृतिक दृष्ट्या या सणाचे फार महत्व आहे. लोक एकमेकांना तिळगुळ देतात व तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणतात. आपली जुनी भांडणं वैर विसरून पुन्हा स्नेहाचे सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठी संधी असते. ज्याचे संबंध चांगले आहे त्याचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो. संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी 1 वर्षाच्या आतील लहान मुलींचे आणि मुलींचे बोरणहाण केले जाते. यावेळी मुलांची हौस म्हणून त्यांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तीसे, बोरे हलवा, तिळाच्या रेवड्या वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मध्ये बसवून त्यावर त्या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो. घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. या सणानिमित्त शुभेच्छा पत्रही पाठवण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे 14 जानेवारीशी मकर संक्रांतीचा कोणताही संबंध नाही. 22 डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरुवात होते. या दिवसापासून दिनमान मोठे होण्यास प्रारंभ होतो. या आनंदाप्रित्यर्थ साजरा करण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस. मकर संक्रांतीला फार प्राचीन काळापासून महत्व प्राप्त झालं. महाभारतात पितामह भीष्म याच दिवसासाठी काही महिने बाणाच्या शय्येवर पडून होते. या दिवशी परलोकवासी होणारा जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटून मोक्ष प्राप्ती करतो असा समज आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातो. पंजाबमध्ये माघी, मध्य प्रदेशात संक्रांत, दक्षिण भारतात पोंगल, उत्तर प्रदेशात किचेरी या नावानं ओळखला जातो. परंतु तिळाचं महत्व मात्र सगळीकडे सारखं आहे. मकर संक्रांत 14 किंवा 14 जानेवारीला येते हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
14-15 जानेवारीशी मकर संक्रांतीचा काहीही संबंध नाही असं प्रसिद्ध पंचांगकर्ते दाकू सोमण म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सूर्याने मकर राशीत प्रवास करेपर्यंत 365 दिवस 6 मिनिटे 6 तास 9 मिनिटे आणि 6 सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन लीडर प्रमाणे लीप वर्ष गृहित धरून 6 तासांचा हिशोब केला तर दरवर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस 9 मिनिटे 6 सेकंद हा काल साठत जाऊन 157 वर्षांनी संक्रांतीचा दिवस 1 दिवसांनी पुढे जातो. इसवी सन 200 मध्ये मकर संक्रांत 22 डिसेंबरला होती. सन 1899 मध्ये मकर संक्रांत 13 जानेवारीला आली होती. सन 1972 पर्यंत संक्रांत फक्त 14 जानेवारीला येत होती. 1972 पासून 2085 पर्यंत मकर संक्रांत कधी 14 जानेवारी तर कधी 15 जानेवारीला येईल अशा रीतीनं पुढे जात जात सन 3246 मध्ये संक्रांत चक्क 1 फेब्रुवारीला येईल असा समज वर्तवण्यात आला आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लोकसभेसाठी राष्ट्रवादीची 14 नावे निश्चित. खंडाळ्याजवळ भीषण अपघातात 9 जण ठार आणि घरोघरी मकर संक्रांत उत्साहात साजरे. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.